बुलढाणा अर्बन भाग एक। बुलढाणा अर्बनचा आणखी एक कर्ज घोटाळा। जिजामाता शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेडला दिले 10 कोटींचे अवैध कर्ज। बुलढाणा अर्बनचा साखर कारखान्याच्या गोदामात ठेवलेल्या साखरेवर डोळा। बुलढाणा अर्बन भागे। बुलढाणा अर्बनचा आणखी एक कर्ज घोटाळा आला समोर। जिजामाता शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेडला दिले 10 कोटींचे अवैध कर्ज। आपल्या विविध प्रकारच्या घोटाळ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बुलढाणा अर्बन पतसंस्थेत आणखी एक 10 कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा समोर आला आहे। बँकेच्या प्रशासनाने जिजामाता शुगर मिल्स दुसरबीड हा साखर कारखाना जालना येथील उद्योगपती विनय कोठारी याने चालवण्यास घेतला होता। तत्कालीन राज्य सरकारने सर्व नियम धाब्यावर बसवून हा कारखाना चालवण्यास देण्यात आला होता। त्यावेळी बुलढाणा अर्बनच्या वतीने विनय कोठारी याला 10 करोड रुपयांचे कर्ज दिले। विशेष म्हणजे हे कर्ज देताना सहकार विभागाचे सर्व नियम पायदळी तुडवण्यात आले, त्यामुळे आता हे कर्ज जवळपास बुडण्याच्या मार्गावर असण्याची शक्यता आहे। मात्र हे सर्व करताना बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, बँकेचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सुकेत झवर आणि संचालकांनी जिजामाता सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांवर उपासमारीची स्थिती आणली असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे। काही वर्षापूर्वी बुलढाणा अर्बनने स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून जिजामाता सहकारी साखर कारखान्यात ठेवलेली साखर तोडण्याचा देखील प्रयत्न केला होता, मात्र तेथील जागरूक कामगारांनी हा प्रयत्न हाणून पाडला होता। सिटी न्यूजचे मुख्य संपादक जितेंद्र कायस यांनी नुकतीच जिजामाता सहकारी साखर कारखान्यातील कामगारांची भेट घेतली। त्यावेळेस या कामगारांनी थेट बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली। बुलढाणा अर्बन मध्ये गेल्या अनेक वर्षापासून कोट्यवधी रुपयांचे घोटाळे सुरू आहेत, त्यामुळे सध्या बँकेच्या हजारो ठेवीदारांच्या ठेवीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे। हे तर आता सर्वज्ञात झालेले आहे। या सर्व घोटाळ्यांचे पुरावे आज सिटी न्यूज कडे आहेत। त्यापैकी एक घोटाळा म्हणजे जिजामाता सहकारी साखर कारखान्यासाठी विनय कोठारी याला दिलेले 10 कोटींचे कर्ज। या साखर कारखान्याच्या कामगारांच्या संदर्भात बुलढाणा अर्बनने तर फारच क्रूरता दाखवली आहे। नियमबाह्य पद्धतीने कारखाना कोठारी याला चालवण्यास दिल्यानंतर त्याला सर्वप्रथम कामगारांची देणी देण्यास सांगण्यात आले होते, मात्र कोठारी याने कामगारांच्या पाठीत खंजीर खुपसला। त्याने कामगारांची पैसे तर दिले नाहीच, उलट कारखान्यातील कोट्यवधी रुपयांचे साहित्य विक्री केले। बुलढाणा अर्बनच्या संचालकांनी विनय कोठारी सोबत संधान साधून त्याला नियमबाह्य 10 कोटी रुपयांचे कर्ज दिले। अनेक वर्षे बुलढाणा अर्बन आणि विनय कोठारी यांच्यात अर्थपूर्ण संबंध राहिले आहेत। कोठारीला कर्ज देताना कुठलेही तारण घेतले नाही, त्यामुळे विनय कोठारी कर्ज भरण्यात टाळाटाळ करीत आहे। आता हे कर्ज वसूल करण्यासाठी बुलढाणा अर्बनचा डोळा कारखान्याच्या गोदामात ठेवलेल्या साखरेवर आहे। त्याचाच परिणाम म्हणून की काय, बुलढाणा अर्बनने साखर चोरण्याचा प्रयत्न केला। कामगारांनी जेव्हा याचा विरोध केला तेव्हा त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने लाठीचार्ज केला, पण त्यानंतर कामगारांनी न्यायालयात जाऊन आपल्या हक्कांच्या पैशांसाठी जोरदार लढा दिला। अखेर सर्वोच्च न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निर्णय दिला आणि कामगारांची थकीत रक्कम देण्याचे निर्देश दिले। बुलढाणा अर्बनने काहीही कारण नसताना गेल्या अनेक वर्षापासून कामगारांना पैसे मिळू देण्यामध्ये अडथळे निर्माण केले असल्याचा आरोप कामगारांनी सिटी न्यूजशी बोलताना केला आहे। या प्रकरणी जोपर्यंत बुलढाणा अर्बनच्या संचालक मंडळावर कारवाई होत नाही तोपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहील असा निर्धार कामगारांनी व्यक्त केला। आमच्यावर लय हालहल होऊन राहिले आमचे, आम्हाला पैसा मिळायला पाहिजे। सुप्रीम कोर्टेनं निकाल दिलेला आहे, हा पैसा लवकर घेतला पाहिजे। साखर निलाव करून आमचा पैसा आम्हाला कामगाराचा देण्यात यायला पाहिजे।